नमस्कार, मी सौरा। आज तुम्हाला घरच्या घरी सोया सॉस कसा बनवायचा ते दाखवणार आहे। इथे 4 चमचे मी साखर घेतलेली आहे, कढईमध्ये टाकून घेते। आता ही साखर आपल्याला वितळून घ्यायची आहे कमी गॅसवर। आणि पूर्ण वितळून घेताना साखर पूर्ण अशी सारखी हलवत राहायची जोपर्यंत कलर चेंज होत नाही। इथे पाहू शकता, हे बघा, साखर पूर्ण अशी मेल्ट झालेली आहे। हे बघा, कलर चेंज होत आलेला आहे। पूर्ण असा ब्लॅक करून घ्यायचा। अजून एखादा मिनिट परतून घेते। कलर चेंज झालेला आहे, पूर्ण असा ब्लॅक झाला आहे बघा, आणि धूर पण होतो। आता काय करायचं, एक ग्लास पाणी टाकायचं। आणि पाणी टाकताना थोडंसं बाजूला व्हा, अंगावर येण्याची शक्यता असते, खाली साखर लागते। आणि गॅस थोडासा वाढवलेला आहे। आता 3 ते 4 मिनटं हे शिजून घ्यायचं आहे आपल्याला। 3 ते 4 मिनटं झालेली आहे। आता त्यामध्ये 1/2 चमचा मीठ, इथे मी व्हिनेगर वापरते 2 चमचे, जर तुमच्याकडे नसेल तर लिंबाचा रस वापरा 2 चमचे, टाकून घेते यामध्ये। आता एखादा मिनिटभर आपल्याला हे ढवळून घ्यायचं। इथे मी चमच चेंज केलेला आहे। आता या ठिकाणी रेडी आहे सोया सॉस, घरच्या घरी मस्त झालेला आहे बघा। 6 महिने आरामात टिकते, नक्कीच करा, गरज नाही मार्केटमधून आणायची आपल्याला महागडे सोया सॉस। आता गॅस बंद करून टाकते मी, थंड झाल्यानंतरच काचेच्या भरणीत भरायला घ्यायचं आहे। आता या ठिकाणी थंड झाल्यानंतरच काचेच्या भरणीत मी भरून ठेवलेला आहे। आणि चायनीजच्या पदार्थामध्ये नक्कीच लागतो हा सोया सॉस, म्हणून मी घरच्या घरी बनवून ठेवलेला आहे। तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चॅनलला नवीन असाल तर भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ, तोपर्यंत धन्यवाद।